सोमवारपासून शहरातील सर्व दुकाने उघडणार, मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देत सोमवार दुकान सुरू करण्याचा ठराव. श्री संतोष मंडलेचे अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ब्रेक द चेनच्या निर्णयात बदल करण्याबाबत माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. माननीय मुख्यमंत्री यांनी सरकार सकारात्मक असून 2 दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यांच्या आश्वासानुसार 9 तारखेला दुकान सुरू करण्याचा निर्णय स्थगित करून सोमवारपासून संपूर्ण राज्यातील व्यापार सुरू करण्याचा ठराव आजच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचे व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर तर्फे आज दिनांक 8 एप्रिल 2021 रोजी दुपारी 6 वाजता ब्रेक द चेन व व्यापार बंद या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांचा पदाधिकारी व्यापारी सभासद यांची झूम ऍपवर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री संतोष मंडलेचे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मीटिंग संपन्न झाली. सुरुवातील चेंबरचे अध्यक्ष श्री संतोष मंडलेचा यांनी सर्वांचे स्वागत करून माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक झाली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 दिवस वाट बघावी असे सांगितले आहे. याबाबत आपण सर्वांनी मते मांडावी असे सांगितले. बैठकीत महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री ललित गांधी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून गेल्या 4 दिवस सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, तसेच सरकारशी संपर्क करून आहोत. सर्वांचा भूमिका मुख्यमंत्र्यांकडून मानल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्री यांच्या बरोबर झालेल्या चर्चेचा आढावा घेतला व सर्वांनी आजच्या बैठकीत आपल्या संघटनेचा भूमिका मांडावी असे सांगितले. बैठकीत महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री ललित गांधी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष श्री अनिल कुमार लोढा, नाशिक शाखा चेअरमॅन श्री संजय दादालिका, पुणे व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष फतेचंद राका, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अध्यक्ष श्री विनोद कलंत्री, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अध्यक्ष संजय शेटे, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर अध्यक्ष राजू राठी, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अध्यक्ष श्री कमलेश दूत, पुणे मर्चंट चेंबर्स अध्यक्ष श्री पोपटलाल ओस्तवाल, चंद्रपूर चेंबर कॉमर्सचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन संघवी, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष श्री अश्विन मेहडिया, चंद्रपूर जिल्हा व्यापारी फेडरेशन अध्यक्ष श्री रामजीवन परमार, नाशिक गाव व्यापारी किराणा प्रफुल्ल संचेटी, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, हार्डवेअर अँड पेंट्स मर्चंट्स असोसिएशन अध्यक्ष संतोष कुमार लोढा, येवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री योगेश सोनवणे, श्री मोहन गुरुनानी, नाशिक मोटर मर्चंट असोसिएशनचे श्री कैलास चावला, श्री हर्षवर्धन संघवी, सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे नितीन वाळके, श्री सुरेश पाटील, सांगली संगमनेर असोसिएशनचे श्री ओमकारनाथ भंडारी, टिम्बर फेडरेशनचे जळगाव व्यापारी महासंघ, चंद्रपूर व्यापारी असोसिएशन उपाध्यक्ष सदानंद खत्री, स्टील चेंबर सिमेंट तुर्बे व्यापारी असोसिएशन पालघर वसई तारापूर असोसिएशन, कॅटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, VTP असोसिएशन अध्यक्ष स्वप्नील शहा, चिपळूण इंडस्ट्री असोसिएशन अध्यक्ष अविनाश अशोक, अंबरनाथ असोसिएशनचे पदाधिकारी सह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी सरकारच्या ब्रेक द चेन विषयावर सरकारच्या निर्णयाची 2 दिवस वाट बघावी असे मत मांडले. शेवटी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री ललित गांधी यांनी आभार मानले. बैठकीस कॅटचे उपाध्यक्ष मेहुल तोराट, श्री अजित सुराना, प्रवीण पगारिया, मुस्ताक शेख, महाराष्ट्र चेंबर प्रभारी सचिव विनी दत्ता आदी सह 300 व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.